हरि ओम श्रीराम अंबद्म। मी बागेश्वर दीपकसिंह पाटील, लिंगणूर उपासना केंद्र। मी बापूंकडे 2017 सालापासून आले। बापूंकडे येण्याचाच हाच एक मोठा अनुभव आहे की मी म्हणजे माझी आई मला सारखं सांगायची की तू उपासना सेंटरला जा, म्हणजे आपलं घरातलं वातावरण चांगलं होईल, मुलांवर संस्कार होईल, असं सारखं सांगायची। मग एके दिवशी शेजारीच बापू भक्त होते, त्यांनी आम्हाला फोटो पूजनासाठी बोलवलं होतं। मग मी आम्ही तिथं गेलो, तिथं गडिंग्लज केंद्राची टीम आली होती, त्यांनी बापूंची माहिती, उपासना का करायची, उदीचं महत्व असं सगळं सांगितलं। तेव्हा मला आठवलं की आईनं का सांगितलं ते। तेव्हापासूनच मी बापूंची लेक झाले। आणि नंतर लॉकडाऊनमध्ये असा एक अनुभव झाला की माझा लॉकडाऊनमध्ये साई चरित्रचं पारायण चालू होतं आणि गुरुवारचं पठण चालू होतं, आणि मी साई चरित्रचा 41 वाद्या वाजवत होते, आणि माझा मुलगा शेजारी गेला होता। तो म्हटला की मम्मी, मी त्या कुत्र्याला बरं वाटत नव्हतं म्हणून तो दुकानात जाऊन इनो आणतो, इनोचं पाकिट आणतो म्हणून सांगितला। त्याच्यानंतर तो दुकानात गेला आणि म्हणजे दुकानात जायच्या आधी मला सांगितलं की मम्मी, मी दुकानात जाणार आहे आणि कुत्र्याला इनोचं पाकिट आणणार आहे। मग मी 40 वाद्या माझं वाचायचं चालूच होतं आणि थोडंसं एकच पान राहिलं होतं शेवटचं, आणि मी त्याला म्हटलं बा उदी लावून जा। माझ्या लक्षात पण आलं नाही की त्याला मी उदीक का लावून जा म्हणून सांगितलं, आणि तो गेला दुकानात, मी माझं वाचन झालं आणि मी पाणी पिण्यासाठी आत किचनमध्ये गेले। मग माझे मिस्टर पलीकडे काम करत होते, ते पण पाणी प्यायला आत आले, आणि नंतर एकदम जोरात आवाज झाला, गाडीचा ब्रेकचा जोरात मोठा खूप आवाज आला। आम्ही बाहेर येईपर्यंत तिथं भरपूर लोक गोळा झाली होती। मग म्हटलं अहो हर्षल दुकानात गेला आणि काय झालंय बघा। मग आम्ही दोघे बाहेर होते, तोपर्यंत भरपूर गर्दी झाली होती, आणि तो रडतच सायकल वरून आला, आणि त्याला मिस्टर म्हणाले की तू सायकल का घेऊन गेलास। मी म्हणाले की तो माणूस भरपूरच ओरडा लागलाय आणि आपल्याकडे आता इकडे यायला लागलाय आणि काय करायचं। तर माझा मुलगा बाप कान दोन्ही कान धरून बापू अंबदने, बापू अंबदने, माझं चुकलं, बापू अंबदने, माझं चुकलं असं म्हणायला लागला। आणि जो मुलगा त्याच्याबरोबर गेला होता तो म्हणाला अंकल आंटी त्याला मारू नका, त्याला ओरडू नका, तो माझ्यामुळे गेलाय आणि त्याला ओरडू नका असं म्हणायला लागला। आणि नंतर मग मी म्हंटल अहो मी त्याला उदी लावून पाठवलेलं म्हणून आज माझा मुलगा वाचलाय म्हटलं। तर मी तेवढ्याच बोलल्यावर तो माणूस जो ड्रायव्हर इकडे येत होता आमच्याकडे हे करायला, तर तो तिथूनच परतून गेला। मग म्हटलं हे बापू तुमच्यामुळे शक्य झाले नाही, तर आज म्हणजे आमच्यावर जी वाईट वेळ आली होती ती तुमच्यामुळेच म्हणजे ही वेळ टळून गेली, आणि म्हणूनच असं वाटतं की एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा। हरिओम श्रीराम अंबद्म नाथ सगळे।